मी 24 तारखेला अयोध्येत जातोय. अजून माझं मी अंतिम अधिकृत कार्यक्रम जाहीर केलेला नाही, परंतु मी जसं दसऱ्याच्या मेळाव्यात बोललेलो आहे, 25 तारखेला मी राम मंदिराच्या दर्शनाला श्रीरामाच्या दर्शनाला तिकडे जाणार आणि तोच माझा महत्वाचा कार्यक्रम आहे. त्या अनुषंगाने जसं आता तिथल्या संतांनी मला आशीर्वाद तुम्हाला आशीर्वाद देणार आहे त्याच्यासाठी बोलवलेले आहे, शरयू नदीची आरती आहे, असे हे कार्यक्रम आज उद्यामध्ये पूर्ण त्याला अंतिम स्वरूप दिले जाईल आणि तो घोषित करेल. सभा होणार आहे 1-2 दिवसातही जाहीर होईल. पण दोन गट तुम्हाला कोणी सांगले? दोन गट म्हणा, मला पण नवीन आहे. संजय राऊत म्हणतात की सभा, असं कुठे कोण म्हणालेले? असं कोण म्हणाले नाही. हे शिवसेना चांगलं काही करत असताना ज्यांचं पोट दुखत ते थोडस पकपक करतात, त्याच्यामुळे तो काही विषय नाही. सर, विश्व हिंदू परिषद आणि त्यासोबतच विरोधी पक्ष जे आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की आधी बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारकाचं काम मार्गी लावा किंवा मुंबईतले प्रश्न बघा आणि मग अयोध्येकडे जा. मला पहिलं त्यांना विचारायचंय, बरं जाऊ रे, आज मी त्या विषयात जात नाही, कारण माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे की राम मंदिरासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन ते मंदिर बांधावं. अनेक वर्ष झाली मंदिराचा मुद्दा फक्त निवडणुकीच्या तोंडावरती गाजतो वाजतो, म्हणजे पहिलं राम राम आणि फिर आराम असं जे चाललेलं आहे, तर तोच विषय घेऊन मी अयोध्येला चाललेलो आहे. अजून मी त्या विषयाला विरोधात्मक नजरेतून पाहिलेलं नाही. माझी आज प्रामाणिक भावना ही आहे की सर्व हिंदूंनी एकत्रित येऊन तेरी कमीज मेरे कमीज से भगवी कैसी हा विषय न आणता राम मंदिर बांधण्यासाठी एकत्र. मला आता मला त्यांना काही उत्तर द्यायचं नाही. मी माझं काम घेऊन पुढे जातो आहे. प्रत्येकाने आपापलं काम करावं. ते इतके वर्ष काय करत होते हे मी विचारलेलं नाहीये, त्याच्यामुळे मी काय करतोय ते त्यांनी विचारून. त्याच दिवशी विश्व हिंदू परिषदेचे सगळ्यांनी यावं. माझी तर इच्छा आहे ज्यांची ज्यांची रामाबद्दल ज्यांना भक्ती आहे श्रद्धा आहे त्या सगळ्यांना. नाही आता तिथे काही परवानग्या वगैरे असतात त्याच्यानुसार ते करू. मी कोणतीही गोष्ट अशी कायद्याच्या बाहेर जाऊन तिकडे करायला जात नाही, कारण ते तो जो विषय आहे तो खूप संवेदनशील आहे याची मला कल्पना आहे. कोर्टाचे आदेश वगैरे तिकडे आहेत, तर त्या सगळ्याच्यामध्ये म्हणून मी म्हटलं की ते सगळं एकत्रित एकदा पाहणी केल्यानंतर 1-2 दिवसामध्ये माझा अंतिम कार्यक्रम. हा मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि मराठा आरक्षण.